नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा वेगाचा बादशाह पंचम हिंदकेसरी सर्जा. मित्रांनो, पंचम हिंदकेसरी सर्जा आता कोणत्या मैदानावर पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत 100% आणि खात्रीशीर सांगणार आहे. मित्रांनो, पंचम हिंदकेसरी सर्जाची मालकीन कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर सत्कार समारंभासाठी कोकणात गेल्या होत्या. रत्नागिरी मलकापूरमध्ये सत्कार समारंभासाठी अंकिताताई कोकणात मलकापूर येथे उपस्थित राहिल्या होत्या. मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभर अंकिताताईचं आणि अंकुरनचं नाव गाजत आहे. मित्रांनो, हे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी मिळवलेलं प्रेम आहे. पूर्ण महाराष्ट्रभर कमी वेळातच रणजित निंबाळकर सरांचं नाव मोठं झालं. त्यामुळे मित्रांनो, सण उत्सवात असो कुठे सत्कार समारंभात असो त्यांना प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवत असतात. आणि मित्रांनो, उद्या देखील कुमारी अंकुरनचा वाढदिवस आहे. अंकुरनला परंपरा गावाची यूट्यूब चॅनल कडून खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा वाढदिवस उद्याच्या बरड मैदानात साजरा केला जाणार आहे. उद्याचं एक अदब एक बैल असं मैदान होणार आहे. मौजे बरड तालुका फलटण येथे अंकुरनचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तसेच मित्रांनो, अंकिताताई उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. मित्रांनो, खूप भारी वाटतं हे ऐकून. अंकुरन अंकिता यांचं नाव महाराष्ट्रभर गाजत आहे. मित्रांनो, आता महत्त्वाच्या विषयाकडे चोलूया. आपला सर्जा आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल? तर मित्रांनो, 13 तारखेला कर्जत जामखेड येथे ओपनचं मैदान आहे. या मैदानात आपला हिंदकेसरी सर्जा 100% पलताना दिसणार आहे. 13 तारखेला कर्जत जामखेड येथे. मित्रांनो, सर्जाबद्दल खरं सांगायला गेलो तर आजच्या मुढाले मैदानात सर्जाचं नियोजन झालं होतं. त्याचा पैरा अचानक कॅन्सल झाल्यामुळे आज मुढाले मैदानात आपला सर्जा दिसला नाही. आणि बरडच्या मैदानात असं प्रॉब्लेम झाले की आदत बैल सर्जाला पुरत नाही, त्यामुळे आदत मैदानात आपला सर्जा दिसणार नाही. म्हणूनच डायरेक्ट 13 तारखेच्या कर्जत जामखेड मैदानात आपला ओपनच्या मैदानात आपला हिंदकेसरी सर्जा 100% पलताना दिसणार आहे. वाट बघूया 13 सप्टेंबरची मौजे कर्जत जामखेड या मैदानात पंचम हिंदकेसरी सर्जासाठी. धन्यवाद मित्रांनो.